या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव मंद्रूप रस्त्यावर झालेल्या अपघातात मंद्रूप येथील एका मोटार मेकॅनिकचा मृत्यू झाला आहे। सदरील घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली असून दिगंबर शिवाजी नवले वय वर्ष 54 असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। नवले यांची येळेगाव रस्त्यावर शेती आहे। ते शेतावरून मंद्रूप कडील आपल्या घराकडे येत असताना प्रभाकर टेळे यांच्या वस्तीजवळ ते नैसर्गिक विधीसाठी थांबले। येळेगावकडे जाणारा छोटा हत्ती टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली। या धडकेत ते रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्यात जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले। त्यांना नातेवाईकांकडून उपचारासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना दिली। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।